नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. प्रत्येकाकडे कढी बनतच असते, पण मी आज तुम्हाला आमच्याकडे विदर्भ स्टाईलने कढी कशी बनतं ते बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी एक पाव दही घेतलेला आहे. कढी बनवताना दही आंबट वापरायचं आहे. स्पेशली विदर्भात आंबट दह्याचीच कढी बनवली जाते. यात छोटे चम्मचने 2 चम्मच बेसन टाकणार आहे, थोडंसं आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आता याला छान मी मिक्स करून घेणार आहे. आता मी पातेल्यात 2 चमचे साजूक तूप टाकलं आहे. तुपाने कढीला छान चव येते. आता याच्यामध्ये थोडंसं राई आणि जिरं टाकणार आहे. त्यानंतर 2 ते 3 पाक्या लसूण, आल्याचे 2-5 ते 6 तुकडे, 1 मिरची कापून घेतली आहे आणि थोडंसं मेथी दाणा. याला छान होऊ द्यायचं आहे. इथे ह्या मिरच्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहे फोडणीला. हिंगाने छान चव येते. आता याला फोडणी घालून खमंग फोडणी बसली पाहिजे. खमंग फोडणी बसली की त्याला छान चव येते. पाणी टाकणार आहे. आपल्याला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्यानुसार आपण पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्त टाकायचं, ते शिजले की थोडे घट्ट येणार आहे. आपल्याला कितपत घट्ट पाहिजे त्याप्रमाणे. मी आता एवढं पाणी ठीक आहे याला. आणि याला स्लो फ्लेमवरच करून घ्यायची आहे कढी, नाही तर घर पण उतू जाईल. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकू. कढीला आता परत छान एक काढून घेऊ. स्लो फ्लेमवरच हे कढी करून घेतली आहे. तर आता ही कढी आपली तयार आहे. विदर्भ स्टाईल कढी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.